गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या गुरुचे स्थान हे सर्वोच्च असते आणि याच गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुस्मरणाचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा होय। आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। गुरुपौर्णिमेच्या निमित्त गुरुचे स्मरण दर्शन व पूजन केले जाते। या पर्वाच्या निमित्ताने आपण आपल्या आयुष्यात ज्याला गुरु मानले आहे त्यांचे पूजन स्मरण करावे। यंदाही गुरुपौर्णिमा 21 जुलै रविवार रोजी आली आहे, तर मग आजच्या या गुरुपौर्णिमा विशेष व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेचा मुहूर्त काय आहे, महत्त्व काय आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजन कसे करावे त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपण पौर्णिमा तिथी कधी प्रारंभ होते ते जाणून घेऊया। तर पौर्णिमा प्रारंभ होते ते 20 जुलै रोजी सायंकाळी 5:59 आणि पौर्णिमा समापन 21 जुलै रोजी दुपारी 3:46 होणार आहे। त्यामुळे उद्या तिथीचा विचार केला तर 21 जुलै रोजीच आपल्याला गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे। आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमकं काय करायचं, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुध्यान करावे, मंत्र जप करावा, गुरुदीक्षा घ्यावी। गुरुमंत्र आपण या दिवशी घ्यायचा आहे, हे अत्यंत लाभदायक व शुभफलदायी मानले गेलेले आहे। तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करावी, तर मित्रांनो, वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते। या प्रत्येक पौर्णिमेला श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचे सत्यनारायण भगवानाचे पूजन केले जाते। मग गुरुपौर्णिमेला नेमके कसे पूजन करावे ते जाणून घेऊया। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपले स्नानादी नित्यकर्म निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावे, आपल्या पूजास्थळी दिवा लावावा, नित्यपूजा संपन्न करावी। त्यानंतर पूजास्थळीच अथवा आपण स्वतंत्र ठिकाणी पाट मांडून त्यावर पिवळे वस्त्र अथरावे आणि पाटावर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या गुरूंची प्रतिमा स्थापन करावी। आणि प्रतिमा मूर्ती स्थापित करत असताना खाली पाटावर थोडेसे तांदूळ पसरवायचे आहे, त्यावर मग प्रतिमा व मूर्तीची स्थापना करायची आहे। तसेच त्यानंतर श्रीहरी विष्णूंना तुळशीची पाने पिवळे फुले अर्पण करावे, माता लक्ष्मीस हळद कुंकू लाल फूल अर्पण करून त्यांचे पंचोपचार विधिवत पूजन करायचं आहे। त्यानंतर आपल्या गुरूंच्या फोटोचेही पंचोपचारांनी पूजन करायचं आहे, त्यांना फूल अक्षता अर्पण करायचे आहे। त्यानंतर आपण जो नैवेद्य बनवले असेल तो नैवेद्य त्यांना ठेवायचा आहे, आरती करायची आहे। तसेच श्रीहरी विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे। तसेच माता लक्ष्मी मंत्राचा तसेच पूजास्थळी बसून गुरुध्यानदेखील आपण करायचं आहे। जो गुरुमंत्रा दिलेला आहे तो गुरुमंत्राचा जप आपण पूजास्थळी बसून करायचा आहे। तसेच आपल्या गुरूंच्या मंदिरातही जाऊन किंवा गुरुच्या घरी जाऊन देखील आपण त्यांचे दर्शन व पूजन करायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। तर मित्रांनो, या दिवशी आपण गरजवंत असं यथाशक्ती मदत करायची आहे, दानकार्य करायचे आहे। तसेच पौर्णिमेच्या रात्री चंद्रपूजनाचे देखील विशेष महत्त्व आहे, त्यामुळे रात्री चंद्रोदय झाल्यानंतर आपण चंद्रपूजन देखील करायचं आहे। तर 21 जुलै रोजीचं जे चंद्रोदयाची वेळ आहे ती 6:47 असणार आहे, त्यावेळेस आपण चंद्रपूजन देखील करायचं आहे। चंद्राला दुधाचा अर्घ्य द्यायचा आहे आणि अर्घ्य दिल्याने मानले जाते की व्यक्तीच्या कुंडलीतील दोषमुक्त होत असतो। तसेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गायीला आपण चारा नक्की खाऊ घालायचा आहे, त्यामुळे मानले जाते की व्यक्तीच्या समस्त दोषातून तो मुक्त होतो। तर अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरुपौर्णिमेच्या विशेष पर्वामध्ये गुरुध्यान, गुरुपूजन, गुरुदर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद हे आपण घ्यायचे आहे। तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।